ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांचं निधन झालं. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेली 2 वर्ष ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. संवेदनशील, जागृत आणि कर्तव्यदक्ष अशी त्यांची ओळख होती. 1980 साली SBI च्या मोठ्या पगाराची नोकरी सोडत ते राजकारणामध्ये सक्रिय झाले. 1990 पासून वाडा विधानसभा मतदारसंघातून सलग 6 वेळा त्यांनी विजय मिळवला होता. आज वाडा इथं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह काही भाजप नेते उपस्थित असणार आहेत.